मी आपले मनापासून आभार मानतो आणि श्री विठ्ठलाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो, आपला भक्तिभाव असाच जागृत व्हावा, हा भक्तिभाव पुढच्या पिढीत सातत्याने जावा आणि पांडुरंगाच्या भक्तीनं ओतप्रोत असलेला आमचा मराठी समाज हा अशाच प्रकारे या मॉरिशसमध्ये प्रगती करत राहावा. खरं म्हणजे सगळीकडे गेल्यानंतर मला एक गोष्ट ऐकायला मिळाली, जसा मला मनापासून आनंद आहे की मराठी समाज हा संख्येने कमी आहे पण तरी देखील या ठिकाणी तो इन्फ्लुएन्शियल आहे. मराठी माणूस असाच असतो, तो साखरेसारखा असतो. 5 लिटर दुधात 2 चमचे साखर जरी टाकली तरी दुधाची सगळी चव बदलण्याची ताकद त्या साखरेमध्ये असते. तशाच प्रकारे आमचा मराठी समाज जिथे जिथे जातो तिथल्या तिथल्या संस्कृतीला गोड करतो, त्या संस्कृतीसोबत त्या ठिकाणी तो समाज पूर्णपणे समाहित होतो. आणि म्हणून तुमचं देखील मनापासून अभिनंदन करतो आणि या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत. महाराष्ट्रातली जनता, महाराष्ट्राचं सरकार, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. ज्या ज्या काही तुमच्या आशा आकांक्षा अपेक्षा आहेत त्यात जी काही मदत आम्ही करू शकू, जो काही खारीचा वाटा आम्ही उचलू शकू तो उचलायला आम्हाला नेहमीच आनंद होईल. मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतो. या ठिकाणी श्री गणेश आहे. आपण तर सुरुवातच गणेशाच्या आराधनेपासून करतो आणि आपण म्हणतो गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. अशा प्रकारच्या गणेशाच्या चरणी वंदन करतो आणि प्रत्यक्ष महादेव देखील, शंकर देखील या ठिकाणी आहेत, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. पुन्हा एकदा अतिशय मनापासून आपले आभार अलन गानूजी, आपले अतिशय मनापासून आभार. या निमित्ताने आय वुड लाईक टू फेलिसिटेट यू ऑन बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. प्लीज अलाव मी टू फेलिसिटेट यू.